हेलो मित्रांनो, कसे आहात? आज आपण विद्यामंदिर आय आय टी नेट सेलच्या माध्यमातून ऑस्मॉसिस हा जो चौथा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड द थ्री कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड देअर फॉर्म्युले इन डिटेल. आणि मी असंही म्हणालो, प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा एकच उद्दिष्ट आहे, काय? मोलार मास काढायचं, टू फाइंड द मोलार मास ऑफ द सोल्यूट. प्रत्येक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा आपण अभ्यास करतो. किती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत महत्वाचे? चार. रेडो 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 आर ई डी ओ रेडो 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 रिलेटिव लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इलिवेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, ऑस्मॉटिक प्रेशर. बघा, आणि आजचा आपला जो मुद्दा आहे, चौथा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिल्यांदा मी ऑस्मॉसिस म्हणजे काय सांगणार आहे, मग ऑस्मॉटिक प्रेशर. बरोबर आहे. आता सुरुवात करत असताना मी पहिल्यांदा एका लहानशा कन्सेप्टवरून चालू करतो. लहानसा कन्सेप्ट, स्मॉलेस्ट कन्सेप्ट, विच वन? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी निम्न, परमिएबल परमिट, निम्न परमिट. कशाला? फक्त असा कवच किंवा असा मेम्ब्रेन जो सॉल्वंट पार्टिकल्सला अलाव करतो, परमिट करतो, पण सोल्यूटला नाही किंवा कम्प्लीट सोल्युशनला नाही. असल्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. अ मेम्ब्रेन विच अलाउज ओनली द सोल्यूट मॉलिक्युल्स टू पास थ्रू इट. सोल्यूट, सॉल्वंट, ओनली सॉल्वंट. तर इथं आपण काय केलेलं आहे बघा, एक असा मोठा टँक घेतलेला आहे, एक चेंबर घेतलेला आहे, त्यामध्ये पार्टिशन आहे बघा. हा पार्टिशन, हा पार्टिशन कुठला आहे? हा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन काय असतो? एखादा पार्चमेंट पेपर असेल, टिश्यू पेपर सारखा पार्चमेंट पेपर असेल, किंवा ऑर्गॅनिक जैविक, ऑर्गॅनिक सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे पिग्ज ब्लॅडर इन, किंवा आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन मध्ये कॉपर फेरोसायनाइड सेमी परमिएबल मेम्ब्रेन इन. बरोबर आहे का? तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे अ मेम्ब्रेन विच अलाउज ओनली द सॉल्वंट मॉलिक्युल्स टू पास थ्रू इट अँड नॉट द सोल्यूट ऑर सोल्युशन, इज नोन एज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग आता ऑस्मॉसिस म्हणजे काय? समजा प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट अँड द सोल्युशन, प्युअर सॉल्वंट अँड द सोल्युशन. सोल्युशन कसं तयार होतो? प्युअर सॉल्वंटमध्ये सोल्यूट टाकल्यानंतर हा सोल्युशन आहे, आणि त्याच सोल्युशनचा प्युअर सॉल्वंट येत आहे. प्युअर सॉल्वंट अँड द सोल्युशन आर सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दे आर सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि त्यांना असं आपण सोडून दिलं, काही करायचं नाही आता. जस्ट व्हॉट यू हॅव टू डू, टू चेंबर्स आर देअर, प्युअर सॉल्वंट सोल्युशन, किंवा असं करा, प्युअर सॉल्वंट सोल्युशनच्या ऐवजी डायल्यूट, म्हणजे ज्याच्यात सोल्यूट कमी आहे, डायल्यूट सोल्युशन आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, बोथ आर सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर काय होतं माहिती? तर सॉल्वंट मॉलिक्युल स्टार्ट फ्लोईंग आपोआप, म्हणजे स्पॉन्टेनियसली. कुठून कुठं, कुठून कुठं, कुठून कुठं? आपल्याला वाटतंय हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, नाही, लोअर टू हायर जाणार. दॅट इज ऑस्मॉसिस, दॅट इज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस, व्हॉट इज ऑस्मॉसिस? अ फ्लो ऑफ, कसला फ्लो आपा? अ स्पॉन्टॅनियस अँड युनिडायरेक्शनल, एकाच डायरेक्शनमध्ये, अ स्पॉन्टॅनियस अँड युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट इन टू द सोल्युशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मॉसिस. व्हॉट इज ऑस्मॉसिस? अ स्पॉन्टॅनियस आपा, बरोबर आहे, अँड कंटिन्युअस सलग फ्लो ऑफ सॉल्वंट इन टू द सोल्युशन.
और सॉल्वेंट फ्रॉम लोअर कॉन्सेंट्रेशन टू लोअर कॉन्सेंट्रेशन म्हणजे काय डायल्यूट टू मोर कॉन्सेंट्रेटेड सोल्यूशन दैट इज नोन एज ऑस्मोसिस. व्हाट इज ऑस्मोसिस? कम ऑन टेल मी व्हाट इज ऑस्मोसिस. अ फ्लो आ कसा फ्लो एकाच दिशेनं युनिडायरेक्शनल आहे कसा आहे आपोआप आहे काय मशीन मशीन लावावं लागत नाही व्हॅक्युम पंप लावावं लागत नाही काहीही नाही जस्ट सॉल्वंट अँड सोल्युशन किंवा डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन देन फ्लो ऑफ सॉल्वंट इन टू द सोल्युशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज नोन ऍज ऑस्मॉसिस. इज नोन ऍज ऑस्मॉसिस. A spontaneous and unidirectional flow of solvent into the solution through a semi-permeable membrane is known as osmosis. What is osmosis? Understood? Okay. Unidirectional flow of solvent into the solution. A spontaneous flow of solvent into the solution or solvent from dilute to concentrated solution is known as osmosis. इज नॉट एज ऑस्मॉसिस. बरोबर आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा. व्हॉट इज ऑस्मॉटिक प्रेशर? आता ऑस्मॉसिस इज नॉट अ कोलिगेटिव्ह. ऑस्मॉसिस हा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नाही. ऑस्मॉटिक प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ऑस्मॉटिक प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कळतं का बघा. ओके. आता ऑस्मॉसिस हे सॉल्वंट इन टू द सोल्युशन आहे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. तुम्हाला माहिती आहे आरो वॉटर प्युरिफायर. आरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस वॉटर प्युरिफायर आहे. आर यू गेटिंग? सो आरो वॉटर प्युरिफायर दॅट इज अ रिव्हर्स ऑस्मॉसिस वॉटर प्युरिफायर. रिव्हर्स ऑस्मॉसिस टेक्स प्लेस कुठून? हायर टू लोअर. हायर टू लोअर म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड टू डायल्यूट. डायल्यूट म्हणजे इथं प्युअर सॉल्व्हंट आहे. या सोल्युशन मधलं फक्त पाणी बाहेर पडणार इकडून 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 इकडून. दॅट इज व्हॉट दिस विल बी ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. मीन्स गडूळ पाणी इकडे राहणार, शुद्ध पाणी इकडे येणार. सो दॅट इज नोन ऍज व्हॉट? रिव्हर्स ऑस्मॉसिस. आरो रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे. आता ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय समजून घेऊया. So what is osmotic pressure? Okay, what is osmotic pressure? So osmotic pressure pi. What is osmotic pressure pi? बघा पुन्हा मगाशी जो डायग्राम काढलेला तोच लिहूया. इकडं असा एक मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन घ्या मस्तपैकी. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन मग काय होतं? इकडं डायल्यूट आहे. व्हेरी 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 डायल्यूट. डायल्यूट म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेशन असलेलं. डायल्यूट इकडं कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. व्हेरी व्हेरी कॉन्सन्ट्रेटेड. आणि इथं तुमचा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. नाव यू नो दॅट सॉल्वंट अँड द सोल्युशन किंवा डायल्यूट अँड द डायल्यूट अँड द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आर सेपरेटेड बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर काय होतं? मगाशी मी बोललो काय होतं. काय होतं? ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे सॉल्वंट इन टू द सोल्युशन. मग समजा सॉल्वंट इन टू द सोल्युशन जाणार आहे जाणार आहे जाणार आहे जाणार आहे. आता आपल्याला हे थांबवायचं असेल. जस्ट थांबायचं. ढकलून द्यायचं नाही तिकडं. जस्ट असं यायला लागलं तर त्याला असं म्हणा ए थांब थांब असं करायचं. तर जस्ट स्टॉप करायचं आहे तर ह्या साईडला ह्या सोल्युशन साईडला एक्स्टर्नल मेकॅनिकल प्रेशर. मेकॅनिकल यांत्रिकी मग तो पंप असेल कुठल्या तरी प्रेशर गॉज असेल ह्यानं काय करायचं? इथं आपण काय करायचं? मॉनिटर करायचं. जस्ट ऑस्मॉसिस सॉल्वंट इन टू द सोल्युशन जाण्यातून वाचवायचं. ते थांबवायचं थांबवायचं. द प्रेशर अप्लाइड
ऑन द मेकॅनिकल प्रेशर म्हणा, काय अडचण नाही, यांत्रिकी प्रेशर, द मेकॅनिकल प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्यूशन साइड टू स्टॉप द ऑस्मॉसिस, टू कंट्रोल द ऑस्मॉसिस, कंट्रोल म्हणजे स्टॉप, स्टॉप द ऑस्मॉसिस इज नोन एज ऑस्मॉटिक प्रेशर, इज नोन एज ऑस्मॉटिक प्रेशर. बघा, द मेकॅनिकल प्रेशर एक्झर्टेड, द मेकॅनिकल प्रेशर एक्झर्टेड ऑन द साइड ऑफ द सोल्यूशन, ह्या साईडला. आता ऑस्मॉसिस होते म्हणजे काय, सॉल्व्हंट इन टू द सोल्यूशन, सॉल्व्हंट इन टू द सोल्यूशन, सॉल्व्हंट इन टू द सोल्यूशन होतं. थांबवायचं रे, थांबवायचं, थांब थांब, कुणाला थांबवायचं, सॉल्व्हंट इन टू द सोल्यूशन जाण्यापासून वाचवायचं. कसं, सोल्यूशन साईडला एक्सटर्नल प्रेशर टाकायचं, जस्ट जस्ट स्टॉप द ऑस्मॉसिस, दॅट इज ऑस्मॉटिक प्रेशर. द प्रेशर exerted on the solution side to just stop the osmosis is known as osmotic pressure, is known as osmotic pressure, isn't it? Okay, now see, मी बोललो semi permeable membrane म्हणजे काय, osmosis म्हणजे काय, आणि osmotic pressure पाय. The fourth colligative property, the first colligative property, just see the previous videos. Relative lowering of upper pressure, elevation of boiling point, depression of freezing point, osmotic pressure. Osmotic pressure. So, depending on the osmotic pressure, depending on the osmotic pressure, there are three types of solutions. Three types of solutions. Let us see. काय करतो, दोन दोन सोल्युशन्स कंपॅरिझन लागतो. ठीक आहे, तर पहिला आहे आयसो म्हणजे सेम, आयसो म्हणजे सेम, आयसो टोनिक, टॉनिक काय असेल, टॉनिक म्हणा, टोनिक म्हणा, आयसोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन, आयसोटोनिक सोल्युशन. व्हॉट इज आयसोटोनिक सोल्युशन? टू सोल्युशन्स, आयसोटोनिक सोल्युशन्स म्हणा, two solutions having same osmotic pressure. आणि एक मगाशी गोष्ट राहून गेली, osmotic pressure ही colligative property आहे, म्हणजे number of solute particles वाढले तर ती property change होते, वाढते किंवा कमी होते. osmotic pressure काय होणार आहे, वाढणार आहे, वाढणार आहे, वाढणार आहे. इट इज अ colligative property. सो osmotic pressure इज अ colligative property. आता बघा, आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय घेतला, सुक्रोज घेतला, उसाचं रस घेतला, सुक्रोज 0.1 मोलार सुक्रोज घेतला, आणि सेम कॉन्सन्ट्रेशनचा परत 0.1 मोलार ग्लुकोज घेतला. इफ बोथ आर एक्झर्टिंग द सेम ऑस्मॉटिक प्रेशर, दोज सोल्युशन्स आर सेड टू बी आयसोटोनिक सोल्युशन. समजा ह्या दोन्हीपैकी एकट्याचं जास्त आहे, कोणाचं सुक्रोजचं जास्त आहे, म्हणून समजा काय ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे, त्याला काय म्हणायचं, हायपरटोनिक सोल्युशन. आपण म्हणत नाही काय हे कुठलं हायपर आहे असं, हायपरटोनिक सोल्युशन. आणि ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी आहे तो कसं, हायपो हिपो हिपोटोनिक सोल्युशन. बघा, सो सेकंड वन हायपरटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन. तिसरं हिपोटोनिक सोल्युशन, हिपोटोनिक, हिपोटोनिक सोल्युशन. आता समजा दोन सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे, आयसोटोनिक सोल्युशन. आता ह्याच्यामध्ये इथं 0.2 मोलार सुक्रोज घेतला, सुक्रोज, अँड 0.1 मोलार ग्लुकोज घेतला, तर सांगा बघू कुणाचा ऑस्मॉटिक प्रेशर ज्यादा, कॉन्सन्ट्रेशन ह्याचा जास्त आहे ना, आणि त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असणार का, त्याचे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल जास्त. कारण शेवटी बाबा रे, ऑस्मॉटिक प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, बरोबर आहे, इट डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. सो ह्याच्या सोल्यूट पार्टिकल जास्त आहेत
याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे, ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्याचं नाव काय, हायपरटोनिक, आणि ह्याचं कमी आहे ना हा हिपोटोनिक, दोघांचं सेम असेल तर आयसोटोनिक। झालं का? बघा आज आपण थेरॉटिकल पार्ट ऑफ ऑस्मॉसिस बघितलं, व्हॉट इज ऑस्मॉसिस, व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन, व्हॉट इज ऑस्मॉटिक प्रेशर, आणि चौथा पार्ट टाइप्स ऑफ सोल्यूशन ऑन द बेसिस ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर। ऑन द बेसिस ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर द टाइप्स ऑफ सोल्यूशन आर आइसोटोनिक, हायपरटोनिक, हायपोटोनिक, इजंट इट। आता नेक्स्ट पार्ट जो मैथमेटिकल पार्ट ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर है, डेरिवेशन ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर है, दैट इज द नेक्स्ट पार्ट, वेरी वेरी इंपॉर्टंट। अपन ह्या लेसनच्या थेरॉटिकल पार्टच्या शेवटच्या टप्प्यात आलो, त्यानंतर एमसीक्यूज मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स अँड न्यूमेरिकल्सवर आपण भरपूर प्रॅक्टिस करणार आहे। कीप वॉचिंग, थँक्यू।